विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भूमितीय रचना या पाठातील विरलेल्या रेषेचे कितीही समान भाग करणे याची पद्धत क्रमांक 2 पाहणार आहोत. पद्धत क्रमांक 1 आपण मागच्या तासाला पाहिली होती. या ठिकाणी आपल्याला 10 सेंटीमीटर लांबीची रेषा काढून त्या रेषेचे 8 समान भाग करायचे आहेत. आणि हे करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 10 सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची आहे. पद्धत क्रमांक 1 आपली मागच्या तासाला झालेली आहे. आता पद्धत क्रमांक 2 या पाठाला आपण बघूया. सुरुवातीला आपण 10 सेंटीमीटर लांबीची रेषा काढणार आहोत. 10 सेंटीमीटर रेषेची जी नावं आहेत आपण ह्या ठिकाणी देऊया पी, या ठिकाणी क्यू. आता या पद्धत क्रमांक 2 मध्ये आपल्याला पी आणि क्यू या दोन्ही बिंदूतून लघुकोन करणाऱ्या दोन रेषा आपल्याला काढायच्या आहेत. आता हा लघुकोन आपल्याला काढत असताना मोजायचा नाही आहे, परंतु 35 ते 40 अंशाचा कोन होईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी लघुकोन करणार आहोत. असा एक लघुकोन पी या बिंदूतून काढणार आहोत आणि त्याच मापाचा लघुकोन आपल्याला रोल अँड रॉ समांतर सरकत असल्यामुळे क्यू बिंदूतून रेषेच्या खाली बाजूस काढायचं. अशा पद्धतीने आपल्याला दोन लघुकोन काढायचे आहेत. दोन्ही लघुकोन एक समान असले पाहिजेत. आता आपल्याला या ठिकाणी रेषेचे आपल्याला या ठिकाणी 8 समान भाग करायचे आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या रेषेच्या वरती जो कोन आहे त्या रेषेला आपण एक्स नाव देऊया इथे आणि ते वाय नाव देऊया. आता आपल्याला पी एक्स आणि क्यू वाय या दोन्ही लघुकोन करणाऱ्या रेषेवर आपल्याला 7-7 भाग करायचे आहेत. जेवढे भाग आपल्याला पी क्यूचे सांगितलेले असतात उदाहरणामध्ये त्याच्यापेक्षा 1 कमी भाग आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठी आपण कर्कटकाचा वापर करणार आहोत. आपण या ठिकाणी पट्टीमध्ये 1 सेंटीमीटरचा माप घेणार आहोत आणि हे 1 सेंटीमीटरचा माप घेतल्यानंतर आपल्याला पी एक्स आणि पी क्यू वाय या दोन्ही ठिकाणी आपल्याला 7-7 समान भाग करायचे आहेत. हे बघा, या ठिकाणी करतो आहे मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी क्यू वरून भाग करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आता आपल्याला हे जे भाग आपण केलेले आहेत त्या भागांना नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करत असताना आपण पी एक्स ही जी रेषेवर नंबरिंग करणार आहोत ते चढत्या क्रमाने आपण नंबरिंग करणार आहोत. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या ठिकाणी क्यू वाय ही जी रेषा आहे या ठिकाणी आपण उतरत्या क्रमाने नंबरिंग करणार आहोत. 7-6-5-4-3-2-1 अशा प्रकारे जे आपले भाग झाले की आपण या ठिकाणी 7 आणि 7 जोडणारी एक रेषा काढणार आहोत. तशीच 6 आणि 6 जोडणारी रेषा, त्यानंतर 5 आणि 5 जोडणारी रेषा काढणार, त्यानंतर आपण 4 आणि 4 जोडणारी रेषा काढणार, त्यानंतर आपण 3 आणि 3 जोडणार आहोत, त्यानंतर 2 आणि 2 जोडणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण 1 आणि 1 जोडणार आहोत. अशा प्रकारे आपण या
रेषेच्या वरची सात बिंदू आणि रेषेच्या खाली जे आपण उतरत्या क्रमाने सात बिंदू जोडलेले आहे काढलेले आहेत ते जोडणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला जे भाग तयार होतात ते आपण डबल डॅशने या ठिकाणी 1 double dash, 2 double dash, 3 double dash, 4 double dash, 5 double dash, 6 double dash, 7 double dash आणि 8 double dash अशा प्रकारे आपण दिलेल्या रेषेचे या ठिकाणी 8 भाग केलेले आहेत. पद्धत क्रमांक 2 मध्ये आपल्याला रेषेचे जेवढे भाग करायचे असतील त्याच्यापेक्षा 1 ने कमी भाग आपण रेषेच्या वरती जो लोकोन काढला आहे त्याच्यावर आणि रेषेच्या खाली जो लोकोन काढला आहे त्याच्यावर आपण भाग करणार आहोत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण रेषेच्या वरचे भाग जे त्यांना नंबरिंग करताना चढत्या क्रमात नंबरिंग करायचं आहे आणि त्याच वेळेस रेषेच्या खाली जो लोकोन काढतो आपण त्याला उतरत्या क्रमाने नंबरिंग करायचं आणि त्याच्यानंतर मात्र आहेत ते सर्व नंबर 5 ला 5 डॅश, 4 ला 4 डॅश, 3 ला 3 डॅश असे जोडून आपण या ठिकाणी ही रेषेला रेषेचे समान भाग पूर्ण करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला दुसरी एक रचना पाहायची आहे, त्या रचनेचं नाव आहे दिलेल्या बाजूवर नियमित बहुभुजाकृती काढणे, याला इंग्रजीमध्ये टू ड्रॉ अ रेग्युलर पॉलिगॉन ऑफ ए गिवन साईड असे म्हणतात. आता हा जो बहुभुजाकृती नावाचा जो काही भौमितिक भाग आहे किंवा भूमितीय रचना आहे ती रचना आपल्याला करण्यापूर्वी बहुभुजाकृती म्हणजे काय ते समजून घ्यायची आहे. बहुभुजाकृती म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त एकसमान बाजू असलेली आकृती होय आणि त्यामध्ये मध्ये चौरस, पंचकोन, षटकोन, सप्तमकोन, अष्टमकोन अशा विविध भूमितीय आकृत्यांचा समावेश होतो. तर आपल्याला ह्या सर्व बहुभुजाकृतीची रचना या ठिकाणी करता येते, ते आपण कशी करणार आहोत ते या ठिकाणी पाहूया. आपल्याला काय करायचं आहे पहा, प्रथम AB बरोबर 5 सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची आहे आणि त्या 5 सेंटीमीटर लांबीच्या रेषेवर आपल्याला बहुभुजाकृती काढायची आहे. बहुभुजाकृती काढत असताना आपल्याला चौरस, पंचकोन, षटकोन अशा विविध भूमितीय आकृत्या या दिलेल्या बाजूवर पूर्ण करायच्या आहेत. सुरुवातीला मी या ठिकाणी 5 सेंटीमीटर लांबीची रेषा काढतो आहे. या रेषेला मी AB असे नाव देतो आहे. आता आपण ही रेषा दुभागणार आहोत. रेषा दुभागण्याची जी रचना आहे ती आपली सर्वात सुरुवातीला झालेली आहे, त्या रचनेचा आपल्याला या ठिकाणी वापर करून दिलेल्या रेषा दुभागायची. आपल्याला दुभागण्यासाठी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी A या बिंदूवर कर्कडक ठेवून रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषेच्या वरती आणि रेषेच्या खाली आपण एक या ठिकाणी कंस काढणार आहोत. आता कर्कडकातील अंतर न बदलता पहिल्या कंसात छेदणारे आपल्याला दुसरे 2 कंस काढून अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली जी रेषा आहे ती सुरुवातीला आपण दुभागणार आहोत. दिलेली रेषा दुभागल्यानंतर आपल्याला ही अशी दिलेली रेषा आपण दुभागणार आहोत आणि दुभागल्यानंतर आपण या ठिकाणी A या बिंदूतून आपल्याला एक काटकोन काढणार आहोत. आपण काटकोन काढत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण कोनमापकाचा वापर करून या ठिकाणी काटकोन करणार आहोत. काटकोन आपण करणार आहोत इथे A या बिंदूतून. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या A या बिंदूतून आपल्याला कर्कडक ठेवून या बिंदूवर आपण कर्कडक ठेवणार आहोत आणि कर्कडक ठेवल्यानंतर आपण त्या कर्कडकामध्ये AB इतकांतर घेणार आहोत. या ठिकाणी मी दाखवते पहा, AB इतकांतर घेऊन आपण या ठिकाणी असा एक वर्तुळ कंस काढणार आहोत आणि हा वर्तुळ कंस जो आहे तो वर्तुळ कंस या काटकोनाला ज्या बिंदूत छेदेल
त्या बिंदूला आपण या ठिकाणी सी नाव देणार आहोत. आता हा जो सी आणि बी बिंदू आहे, हे दोन्ही बिंदू आपण सरळ रेषेने जोडणार आहोत. यानंतर आपल्याला या ठिकाणी हा बिंदू क्रमांक 4 जिथे सरळ रेषा बी सी ने ह्या दुभावणाऱ्या रेषेला छेदलेला आहे, त्या बिंदूला आपण 4 नाव देणार आहोत. आणि वक्र रेषेने जिथे छेदलेला आहे त्याला नंबरिंग करणार आहोत 6. आता ही जी रेषा आहे 4-6 उभी, ती रेषा आपण दुभागणार आहोत. सर्व रचना व्यवस्थित लक्ष देऊन बघा, कारण थोडंसं या ठिकाणी आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे जास्त. वर्तुळ कंस आपण काढणार आहोत, रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले, वर्तुळ कंस काढलेला आहे, दोन्हीकडे वर्तुळ कंस काढलेला आहे. आता 6 या बिंदूतून परत वर्तुळ कंस छेदणारी रेषा काढलेली आहे आणि या ठिकाणी आपण अशी आडवी रेषा जोडून हा जो बिंदू तुम्हाला मिळणार आहे हा बिंदू क्रमांक 5 असणार आहे. तर असे हे बिंदू 4, 5, 6 आपण मिळवायचे आहेत. हा 4 हा 5 मधोमध मिळालेला आहे 6. तर या तिन्ही बिंदूंचं या ठिकाणी आपल्याला महत्त्व लक्षात येईल. 4 या बिंदूचा वापर करून आपल्याला एक 4A ही त्रिज्या आपण कर्कटकामध्ये घेणार आहोत आणि 4A त्रिज्या घेऊन आपण या ठिकाणी एक वर्तुळ काढणार आहोत. या ठिकाणी 4 बिंदूवर कर्कटक ठेवून आपण 4A इतकी त्रिज्या घेणार आहोत आणि असं आपण वर्तुळ काढणार आहोत. आणि असा वर्तुळ काढल्यानंतर हा वर्तुळ जिथे छेदतोय हा बिंदू आपल्याला सी महत्त्वाचा आहे. तर ए बी सी या तिन्ही बिंदूतून या ठिकाणी ए बी सी तिन्ही बिंदूतून आपल्याला या ठिकाणी वर्तुळ गेलेला दिसेल आणि त्यानंतर आपल्याला कर्कटकामध्ये ए बी इतकं अंतर घ्यायचं आहे आणि ए बी इतकं अंतर घेऊन आपण या सी बिंदूवरून वर्तुळाचा जो परिघ आहे तो एका ठिकाणी छेदणार आहोत आणि त्या बिंदूला आपण या ठिकाणी डी नाव देणार आहोत. आणि अशा प्रकारे ए बी डी सी असा आहे जो तुम्हाला आकृतीत दिसतोय भाग, तो जोडून आपण या ठिकाणी चौरस तयार करणार आहोत. तर हा वर्तुळ परिघाव तयार होणार आहे, लक्षात घ्या मुलांना. तो वर्तुळ परिघावर हा ए बी सी डी असा एक भाग तयार झालेला आहे आणि हा आहे नियमित बहुभुजाकृतीचा पहिला भाग, ज्याला आपण चौरसाकृती म्हणतो. हा आपला चौरसाच्या या ठिकाणी हा जो चौकोन तयार झालेला आहे हा त्या वर्तुळाच्या परिघावर तयार झालेला आहे. आता आपण कर्कटकामध्ये परत एकदा पेन्सिल लावून आपण आता पंचकोन ही आकृती काय तयार करणार आहोत. त्यासाठी आपण कर्कटकाचा टोक या 5 वर ठेवणार आहोत, त्रिज्या ए इथपर्यंत घेणार आहोत. 5A त्रिज्या घेऊन आपण या ठिकाणी वर्तुळ काढणार आहोत. असा वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला ह्या वर्तुळाच्या परिघावर आपल्याला पुन्हा बिंदू मिळवायचे आहेत पंचकोनासाठीचे. या ठिकाणी लक्षात ठेवा, वर्तुळ नेहमी पुसट काढायचं आहे, वर्तुळ कुणीही ठळक काढायचं नाही. या ठिकाणी आपली रचना आहे बघा. आता आपण काय केलेलं आहे, पंचकोनासाठी कर्कटकामध्ये पुन्हा ए बी इतकं अंतर घेतलं आहे आणि आता जो पंचकोनाचा आपण जो मोठा वर्तुळ काढला होता त्या वर्तुळाचा परिघ डावीकडे एकदा छेदला, त्यानंतर कर्कटकाचा टोक बी या बिंदूवर ठेवून उजवीकडे छेदला आणि त्यानंतर उजवीकडनं वरच्या बाजूला एकदा छेदला. तर अशा पद्धतीने 3 वेळा आपण
अशा पद्धतीने आपण वर्तुळाचा परिघ जो आहे तो व्यवस्थित छेदायचा आहे. थोडासा तो जरी चुकला तुमचा तरी त्या ठिकाणी तो व्यवस्थित येणार नाही आहे. तर पुन्हा एकदा बघा तुम्ही वर्तुळाचा परिघ आपल्याला 5a हा जो वर्तुळ आपण काढलेला आहे त्याचा परिघ आपण छेदणार आहोत डावीकडे एकदा, त्यानंतर उजवीकडे एकदा आणि वरच्या बाजूला एकदा. असे आपण परिघ छेदून हे जे बिंदू आहेत ते बिंदू आपण जोडणार आहोत. अशा प्रकारे हा पंचकोन आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपल्याला षटकोनासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा कर्कटकाच्या साह्याने आपण 6 या बिंदूवर कर्कटक ठेवून 1 पर्यंतची त्रिज्या घेणार आहोत. 6 वर आपण यावेळेस कर्कटक ठेवणार आहोत. 6 ते A इथपर्यंत आपण त्रिज्या घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण वर्तुळ काढणार आहोत. वर्तुळ काढताना नेहमी लक्षात ठेवा आपण हा पुसट असा वर्तुळ काढणार आहोत आणि त्यानंतर परत कंसा कर्कटकामध्ये ए बी इतकं अंतर घेऊन आपण आताचा जो 6a त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलाय तो वर्तुळाचे बिंदू आपण छेदणार आहोत. 2 वेळा डावीकडनं 2 वेळा उजवीकडनं असे आपण छेदून या ठिकाणी षटकोनाचे बिंदू मिळवणार आहोत. आणि षटकोनाचे बिंदू मिळवल्यानंतर हे षटकोनाचे सर्व बिंदू जोडून आपण या ठिकाणी षटकोन पूर्ण करणार आहोत. तर या ठिकाणी व्यवस्थित सर्व रचना लक्षात घ्या. लक्षात घेतल्यानंतरच ते एक एक स्टेप तुम्ही त्या ठिकाणी सोडवत जा. घाई न करता व्यवस्थित अगोदर चौकोन चौरस पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पंचकोनासाठीचा भाग पूर्ण करायचा आहे आणि नंतर शेवटी षटकोनाचा. या ठिकाणी आपण नावं देऊया DEFG. पंचकोनाचं झाले HIJ आणि K. अशा प्रकारे आपण सर्व जे बहुभुजाकृतीचे प्रकार होते चौरस पंचकोन षटकोन आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. यासाठी आपल्याला ही जी दुभागणारी रेषा आपण काढलेली आहे ही दुभागणारी रेषा महत्त्वाची आहे. हा चौथा बिंदू, पाचवा बिंदू, सहावा बिंदू ही रेषा जर आपण वाढवली अशी या ठिकाणी संपूर्णपणे ही रेषा जर वरच्या बाजूला अशी वाढवली आणि कर्कटकामध्ये जर आपण अंतर घेतलं 5-6 एवढं अंतर घेतलं हे बघा दाखवतो मी व्यवस्थित. या ठिकाणी आपण हे 5 आणि 6 एवढ्या बिंदूचं अंतर घेतलं आणि जर ह्या दुभावणाऱ्या रेषेवर आपण पुढचा बिंदू मिळवला तर तो 7 असेल, त्याच्या पुढचा 8 असेल. तर हे जे 7वा बिंदू आहे त्या 7व्या बिंदूवरनं आपण सप्तम कोन काढू शकतो. लक्षात घ्या हा 7वा बिंदू जो आहे ह्याच्यावरनं सप्तम कोन, हा 8वा बिंदू आहे ह्याच्यावरनं अष्टम कोन. त्यासाठी काय करायचं आपल्याला 7a ह्या त्रिज्येचा वर्तुळ काढायला लागेल. अष्टम कोनासाठी 8a या त्रिज्येचा वर्तुळ काढावा लागेल. म्हणजे दिलेल्या 5 सेंटीमीटर बाजूवर आपण पंचकोन षटकोन चौकोन सप्तमकोन अष्टमकोन अशी ही दुभागणारी रेषा जर वाढवली आणि हे जर अंतर वाढवत गेलो तर आपल्याला कितीही बाजू असलेला बहुभुजाकृतीचा भाग पूर्ण करता येईल. तर अशा प्रकारे सर्वांनी वहीमध्ये ही रचना व्यवस्थित बघून पूर्ण करायची आहे. काही शंका असल्यास मला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून कळवू शकता. धन्यवाद.